नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 10 ही थोडक्यात समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेशी संबंधित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत. मग आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर दैनंदिन वापरातील पदार्थ, त्यांचं महत्त्व आणि वर्गीकरण, किरणोत्सरी पदार्थ व त्याचे दुष्परिणाम, त्यानंतर दैनंदिन जीवनातील रासायनिक पदार्थ याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. मग बघा, क्षार म्हणजे काय? तर ज्या आयनिक संयुगात H+ आणि OH- नसतात तसेच एकाच प्रकारचे धन आयन व ऋण आयन असतात त्यांना सामान्य क्षार म्हणतात. उदाहरणार्थ Na2SO4 किंवा K3PO4, नंतर CaCl2. मग समुद्राच्या पाण्यात मिळणारे क्षार सोडियम क्लोराईड NaCl, मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2, मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 किंवा कॅल्शियम कार्बोनेट COCO3, त्यानंतर मॅग्नेशियम ब्रोमाइड MgBr2 हे असतात. मग आता आपल्याला पुढील जो काही तक्ता आहे त्या तक्त्यामध्ये पदार्थ, त्याचं रेणूसूत्र, गुणधर्म आणि उपयोग आपल्याला थोडक्यात बघायचे आहे. मग पहिला जो काही पदार्थ आहे तो सोडियम क्लोराईड, म्हणजेच मीठ, साधं मीठ म्हणतो आपण त्याला. मग त्याचं रेणूसूत्र काय आहे? तर NaCl हे त्याचं रेणूसूत्र आहे. मग NaCl तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर त्याचा गुणधर्म काय आहे? तर रंगहीन पदार्थ आहे हा, म्हणजे सोडियम क्लोराईड हा रंगहीन आहे, हे त्याचं तुम्हाला गुणधर्म लिहायचं आहे. नंतर स्फटिकी आयनिक संयुग आहे, स्फटिकी आयनिक संयुग आहे. मग उपयोग काय आहे याचा? तर बघा, क्षार निर्मितीसाठी त्याचा उपयोग होत असतो. मग अशा प्रकारे आपल्याला पदार्थ, रेणूसूत्र, गुणधर्म आणि उपयोग थोडक्यात लिहायचे. त्यानंतर सोडियम कार्बोनेट पुढचा घटक कोणता आहे किंवा पदार्थ? सोडियम कार्बोनेट. मग याचं रेणूसूत्र काय आहे? तर Na2CO3 10H2O हे त्याचं रेणूसूत्र आहे. मग गुणधर्म काय आहे? तर गंधहीन चूर्ण आहे. हे काय आहे? गंधहीन चूर्ण आहे हा त्याचा गुणधर्म लिहायचा की गंधहीन असतो तो. आणि उपयोग काय? तर कपडे धुण्यासाठी याचा वापर करतात. मग सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? कपड्या धुण्याची जी काय पावडर असते त्याला आपण सोडियम कार्बोनेट म्हणतो. पुढचा घटक पदार्थ आहे सोडियम बाय कार्बोनेट. मग याला खाण्याचा सोडा म्हणतात. मग याचं रेणूसूत्र काय आहे? तर NaHCO3 हे त्याचं रेणूसूत्र आहे. गुणधर्म काय आहे? तर आम्लारी धर्मी असतो हा, हा त्याचा गुणधर्म आहे, आम्लारी धर्मी आहे. आणि उपयोग काय आहे? तर मग केक म्हणा, ढोकळा या पदार्थांना बनवण्यासाठी सोडियम बाय कार्बोनेटचा वापर करतात. मग हाच त्याचा उपयोग आहे. नंतर पुढे आहे बघा विरंजक चूर्ण. मग आता विरंजक चूर्णाचं रेणूसूत्र काय? तर CaOCl2 हे त्याचं रेणूसूत्र आहे. गुणधर्म काय आहे? तर पिवळ्या व पांढऱ्या रंगाचा पदार्थ आहे हा, म्हणजेच पिवळ्या व पांढऱ्या रंगाचा पदार्थ आहे आणि हाच त्याचा तो गुणधर्म आहे. मग उपयोग काय आहे? तर जलशुद्धी केंद्रात किंवा जलशुद्धीकरण जे काही असतं त्या केंद्रात त्याचा वापर केला जातो विरंजक चूर्णाचा. आता पुढे आपण पाहणार आहोत की किरणोत्सरी पदार्थ. मग उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमधील अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याच्या गुणधर्माला किरणोत्सार म्हणतात. मग हा गुणधर्म असणाऱ्या पदार्थांना किरणोत्सारी पदार्थ म्हणायचा आहे आपल्याला. मग ज्यांच्यामध्ये किरणोत्सार हा काही गुणधर्म असेल तर त्या पदार्थांना, किंवा ज्यांच्यामध्ये उच्च दर्जा असणारी प्रारण म्हणा किंवा अतिशय भेदक अशी भेदक क्षमता असणाऱ्या पदार्थांना, किरणोत्सारांना आपल्याला किरणोत्सरी पदार्थ म्हणायचे. मग किरणोत्सरी पदार्थामधून बाहेर पडणारी प्रारणे कोणती आहेत? तर मग अल्फा, बीटा आणि गॅमा ही प्रारणे आहेत आपल्याला या किरणोत्सरी पदार्थातील प्रारणे कोणती? तर अल्फा, बीटा आणि गॅमा हे नावं लक्षात ठेवायचे. आता यांचं वैशिष्ट्य काय आहे, अल्फा किरणांचं, बीटा किरणांचं किंवा गॅमा किरणांचं? मग अल्फा किरण बघा की हेलियमची अणुकेंद्रके असतात, असतात, धनप्रभारित असतात. अल्फा किरणे यांची भेदन क्षमता खूप कमी असते, आयनीभवन शक्ती अतिउच्च असते, वस्तुमान 4.0028 AMU असते, हे याचं वैशिष्ट्य आहे. बीटा किरणांचं वैशिष्ट्य काय आहे? हे इलेक्ट्रॉन होय, ऋणविद्युत प्रभारित असतात,
जसा अल्फा किरण धन प्रभारित आहे तसा बीटा काय असतो ऋण प्रभारित असतो। याची भेदन क्षमता अल्फा कणांच्या तुलनेत खूप जास्त असते, आयनी भवन शक्ती खूप कमी असते। त्यानंतर ही झाली बीटा किरणांची वैशिष्ट्य। आता गॅमा किरणांची वैशिष्ट्य वाय अक्षराने दर्शवतात गॅमा किरण। मग गॅमा किरण म्हणजे अतिसूक्ष्म तरंग लांबी किंवा विद्युत चुंबकीय तरंग होय। हे प्रभाररहित व वस्तुमान रहित असतात, हे वैशिष्ट्य आहे त्याचं। याची भेदन क्षमता बीटा कणांच्या तुलनेपेक्षा खूप जास्त असते, आयनी भवन शक्ती खूप कमी असते। भेदन क्षमता बघा, जर आपण बघितली तर अल्फा किरणांची कमी असते, अल्फा किरणांपेक्षा बीटा किरणांची जास्त असते आणि बीटा किरणांपेक्षा गॅमा किरणांची भेदन क्षमता अजून जास्त असते। हे तुम्हाला लक्षात ठेवायचे थोडक्यात, जे काही आपण प्रारणे आहेत किरणोत्सरामधली प्रारणे अल्फा बीटा आणि गॅमा या किरणांविषयी आपण थोडक्यात त्यांचं महत्त्व आणि वैशिष्ट्य समजून घेतलं। मग आता किरणोत्सरी समस्थानिकांचे उपयोग, आता यांचा उपयोग कुठे कुठे होतो तर औद्योगिक क्षेत्रामध्ये वापर होतो, कृषी क्षेत्रामध्ये यांचा उपयोग केला जातो आणि वैद्यकशास्त्रातसुद्धा या प्रारणांचा किंवा त्या किरणांचा वापर केला जातो। मग औद्योगिक क्षेत्रामध्ये बघा की रेडिओग्राफी करण्याच्या कॅमेरामध्ये किंवा धातुकामातील दोष शोधण्यासाठी किरणोत्सरी समस्थानिकांचा उपयोग केला जातो। त्यामध्ये कोबाल्ट 60, इरिडियम 192 यांचा वापर करून रेडिओग्राफी करण्याच्या कॅमेरामध्ये वापर होतो त्यांचा आणि धातूमधील दोष शोधण्यासाठी उपयोग केला जातो। नंतर कृषी क्षेत्रात मग रोपांची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बीजाला गुणधर्म देणारी जनुके व गुणधर्म देणारी गुणसूत्रे तयार करण्यासाठी या किरणोत्सरी समस्थानिकांचा उपयोग केला जातो। वैद्यकशास्त्रात बघा वेगवेगळ्या उपचारांमध्ये त्याचा वापर केला जातो, जसं पॉलीसायथेमिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण वाढते, त्याच्या उपचारासाठी फॉस्फरस 32 वापर करतात। नंतर हाडांचा कर्करोग याच्या उपचारासाठी स्ट्रॉन्शियम 90, त्यानंतर समारियम 153 आणि रेडियम 223 वापर करतात हाडांचा कर्करोग शोधण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी। नंतर हायपर थायरॉइडिझम याच्या उपचारासाठी आयोडीन 120 वापर करतात। ट्यूमर ओळखण्यासाठी मग मेंदूतील ट्यूमरवर उपचार करण्यासाठी बोरॉन 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60 वापर करतात। तर शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक 74 वापर केला जात असतो। बघा या ठिकाणी तुम्हाला पाठांतर हे केल्याशिवाय पर्याय नाही आहे। मग किरणोत्सरांचा दुष्परिणाम काय असतो तर बघा, यामुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा पोहोचू शकते, अनुवंशिक दोष निर्माण होतात, कर्करोग ल्युकेमिया यासारखे रोग उद्भवतात। मग हा त्यांचा दुष्परिणाम पण आहे, जेवढ्या प्रमाणात त्यांचा वापर केला जातो आहे तेवढ्याच प्रमाणात त्याचा दुष्परिणामसुद्धा असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग चेतासंस्थेवर परिणाम होतो, अनुवंशिक दोष निर्माण होतात किंवा कर्करोगासारखे रोग उद्भवत असतात। मग आता दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ, जसं खाद्यरंग व सुगंधी द्रव्य, डाय म्हणा, कृत्रिम रंग, दुर्गंधीनाशक, टेप्लॉन, पावडर कोटिंग, त्यानंतर ॲनोडायझिंग, नंतर सिरॅमिक, मृतिका, नंतर पोर्सेलिन, बोन चायना यांचा उपयोग आपल्याला माहिती पाहिजे। ज्या प्रमाणात त्यांचा उपयोग आहे तेवढ्याच प्रमाणात त्यांचा दुष्परिणामसुद्धा असतो, म्हणजे ही काही दैनंदिन जीवनातील रासायनिक पदार्थ आहेत, यांचा जेवढा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग होतो तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ते आपल्यासाठी पर्यावरणासाठी काय असतात, हानिकारकसुद्धा असतात। मग आता थोडक्यात आपण पुढे तक्ता पूर्ण करणार आहोत। मग यामध्ये आपल्याला पदार्थ दिलेला आहे, उपयोग दिला आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला लिहायचे आहेत। मग पदार्थ कोणता आहे तर खाद्यरंग व सुगंधी पदार्थ। मग याचा उपयोग काय होतो तर घरगुती व व्यावसायिक वापरासाठी खाद्यरंग व सुगंधी पदार्थांचा वापर केला जातो। मग याचा दुष्परिणाम काय आहे तर शिसे व पारे मिश्रित केलं जातं, रोग निर्माण होऊ शकतात। शिसे आणि पारं हे काय जातं, त्याच्यामध्ये भेसळ केली जाते, त्यामुळं वेगवेगळे विकार आजार निर्माण होऊ शकतात, हा त्याचा दुष्परिणाम आहे। पुढचा पदार्थ आहे डाय। मग डायचा उपयोग काय आहे तर कपडे व केस रंगवण्यासाठी डाय वापरतात, किंवा बूट आणि पर्सला चमक देण्यासाठी सुद्धा डायचा वापर केला
जात असतो, मग हा उपयोग झाला. मग आता दुष्परिणाम काय आहे, तर डायचा जास्त वापर केल्याने केसांची गळती होत असते, त्वचेचा विकार होऊ शकतो, पोटाचे विकार निर्माण होतात, मग हा त्याचा दुष्परिणाम आहे. त्यानंतर दुर्गंधीनाशक, मग यांचा उपयोग काय आहे, तर घामामुळे येणारा वास रोखण्यासाठी दुर्गंधीनाशक घटकांचा वापर करतात, किंवा जिथे दुर्गंध निर्माण होत असेल ती दुर्गंधी कमी करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. परंतु याचा दुष्परिणाम काय होतो मग, तर डोकेदुखी, त्यानंतर श्वसनचे विकार, त्वचा विकार निर्माण होत असतात. मग अशा पद्धतीने आपण थोडक्यात काय बघितलं की दैनंदिन जीवनात काही रासायनिक पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात वापरतो, परंतु त्याच प्रमाणात त्यांचे दुष्परिणामसुद्धा पर्यावरणाला आणि त्याचबरोबर आपल्या शरीरालासुद्धा सहन करावे लागत असतात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी क्षार, त्यानंतर जे काही किरणोत्सरी पदार्थ आहेत त्यांची जी प्रारणं आहेत अल्फा बीटा आणि गॅमा किरण याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली, आणि दैनंदिन जीवनातील रासायनिक पदार्थ, त्याचे उपयोग, त्यांचा दुष्परिणाम बघितला. आता यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवायला सुरुवात करू. मग प्रश्न पहिला बघा की ॲनिमियाचे निदान करताना तपासणी करता कोणत्या स्फटिक जलाचा वापर करतात, तर मोरचूद या स्फटिक जलाचा वापर ॲनिमियाचं निदान करताना करत असतात, तर हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 दिलेला आहे. पुढील पदार्थांचे वर्गीकरण करा. पदार्थ दिलेले आहे दही, खाण्याचा सोडा, मीठ, पाणी, टूथपेस्ट, साबण, दूध आणि तुरटी. मग पदार्थ आम्ल, आम्लारी, क्षार आणि उदासीन यामध्ये आपल्याला त्यांना टाकायचं आहे. मग आता आम्लामध्ये फक्त दही हा पदार्थ येणार आहे, आम्लारीमध्ये खाण्याचा सोडा येणार आहे, त्यानंतर क्षारांमध्ये आपल्याला मीठ, तुरटी आणि साबण, टूथपेस्ट यांचा समावेश करायचा आहे, आणि उदासीनमध्ये दूध आणि पाणी यांना आपल्याला ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा तक्ता सहज सोडू शकतात की आम्ल पदार्थामध्ये तुम्हाला दही घ्यायचं आहे, आम्लारीमध्ये तुम्हाला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे, क्षारांमध्ये तुम्हाला मीठ, तुरटी, साबण आणि टूथपेस्ट घ्यायचं आहे, आणि उदासीनमध्ये पाणी आणि त्याचबरोबर दुसरं आहे दूध याचा समावेश घ्यायचा आहे. तर हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. अणुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात? मग अणुकेंद्रकातून किरणोत्सरी प्रारणे, उदाहरणार्थ अल्फा बीटा व गॅमा किरणे बाहेर पडतात तेव्हा अणुकेंद्रक अस्थिर आहे असे म्हणतात. मग हे त्याचं योग्य उत्तर आहे. अणुकेंद्रातून किरणोत्सरी प्रारणे म्हणजे अल्फा बीटा आणि गॅमा ही किरणे बाहेर पडतात तेव्हा अणुकेंद्रक काय असतं, अस्थिर असतं, हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 4 बघा. पाणी निर्जंतुक करण्यासाठी होणाऱ्या संयुगाचा वापर नावे लिहा. मग ब्लिचिंग पावडर हे संयुगाचं नाव आहे, त्यालाच विरंजक चूर्ण म्हणतात. मग ब्लिचिंग पावडर किंवा विरंजक चूर्ण याचा या संयोगाचा वापर पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात त्याचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर या तक्त्यामध्ये आपल्याला प्रारणे दिलेली आहेत अल्फा बीटा आणि गॅमा किरण, त्यांचा आपल्याला स्वरूप, वस्तुमान, प्रभार, वेग, विद्युत क्षेत्रात विचलन हे सगळं बघायचं आहे. मग अल्फा किरणांचं जे काही स्वरूप आहे ते प्रवाह ब्रॅकेटमध्ये HE प्लस प्लस हे त्याचा स्वरूप आहे. वस्तुमान काय आहे, तर 4.0028 U हे त्याचं वस्तुमान आहे. प्रभार -2 म्हणजे +2 हा प्रभार असतो. त्याचा जो काही वेग आहे तो प्रकाशाच्या किंवा प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 1/20 पटीत असतो. वेग किती असतो अल्फा किरणांचा, प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 1/20 पटीत असतो. विद्युत क्षेत्रात विचलन, मग ऋण प्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात. अल्फा किरणे ऋण प्रभारित पट्टीकडे काय होतात, आकर्षित होतात, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बीटा किरण, याचं स्वरूप प्रवाह कसा असतो, ई नेगेटिव्ह असतो. त्यानंतर याचं वस्तुमान किती आहे, तर वस्तुमान 0.00054 U हे त्याचं वस्तुमान आहे. 0.00054 U हे त्याचं वस्तुमान आहे. प्रभार जर बघितला तर -1 हा प्रभार असतो त्याच्यावर. वेग जो आहे प्रकाशीय वेगाच्या
एक छेदी पांच ते नौ छेदी दहाच्या पटीत असतो वेग. त्यानंतर विद्युत क्षेत्रात विचलन हा धनपट्टीकडे आकर्षित होत असतो. बीटा किरण धनपट्टीकडे आकर्षित होतो आणि अल्फा किरण ऋणपट्टीकडे आकर्षित होत असतात. त्यानंतर गॅमा किरणे बघा स्वरूप कसं आहे, तर विद्युत चुंबकीय हे त्याचं स्वरूप आहे गॅमा किरणांचं. वस्तुमान, तर वस्तुमान रहित असतात गॅमा किरणे. प्रभार, प्रकाशीय वेगा इतका प्रभार असतो, सॉरी प्रभार रहित असतात ते, आणि वेग प्रकाशीय वेगा इतका वेग असतो त्याचा. नंतर विद्युत क्षेत्रात विचलन आकर्षित होत नाही. तर या प्रकारे हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. अल्फा किरणांमध्ये ऋण प्रभारित पट्टीकडे अल्फा किरण आकर्षित काय होतात, आकर्षित होतात. त्यानंतर बीटा किरणे मात्र धन प्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात, गॅमा किरण आकर्षित होत नाही. तर या पद्धतीने हा पूर्ण तक्ता आपल्याला सोडवायचा आहे. त्यानंतर पुढे बघा सहावा प्रश्न. यामध्ये किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या वैद्यकशास्त्रात त्यांचा कसा उपयोग होतो ते आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे. मग आपण जसं बघितलं होतं की जे काही किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत त्यांचा उपयोगही तेवढ्याच प्रमाणात आहे आणि त्याचा तोटाही किंवा परिणामही शरीरावर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होतात. परंतु या ठिकाणी आपण थोडक्यात त्यांचे उपयोग पाहणार आहोत. तर मग हाडांच्या कर्करोगासाठी SR90 वापरतात. हाडांच्या कर्करोगासाठी SR90 या मूलद्रव्याचा, किरणोत्सारी मूलद्रव्याचा वापर होतो. ट्युमर ओळखण्यासाठी Arsenic 74 वापर करतात. त्यानंतर मेंदूतील ट्युमर उपचार करताना Boron 10, Iodine 13 आणि Cobalt 60 वापरतात. तर हे वैद्यकशास्त्रात किरणोत्सारी मूलद्रव्यांचे थोडक्यात आपण उपयोग या ठिकाणी बघितले की हाडांच्या कर्करोगासाठी कोणतं वापरतात, तर SR90 वापरतात. नंतर ट्युमर ओळखण्यासाठी Arsenic 74 वापरतात. मेंदूमधील ट्युमर उपचार करताना Boron 10, Iodine 131 आणि Cobalt 60 वापर केला जात असतो. त्यानंतर पुढे बघा प्रत्येकी कोणतेही दोन उपयोग लिहा. मृतिका, माझा दोन उपयोग काय आहे, तर विद्युत उपकरणांमध्ये मृतिकाचा वापर केला जातो. त्यानंतर भट्टीच्या आतील भागास लेप देण्यासाठी मृतिकाचा वापर केला जातो. किंवा जहाज व जेट इंजिनच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी मृतिकेचा वापर केला जातो. तर हे त्याचे थोडक्यात तुम्ही उपयोग लिहू शकता. पुढे बघा बोनचाय किंवा बोनचायना, यामध्ये गाडगी जे कुंभार बनवतं याचा उपयोग आपण लिहिणार बघणार आहोत. तर बोनचायचा उपयोग काय आहे, तर जे काही गाडगी असतं कुंभार बनवतो, भक्कम गाडगी बनवण्यासाठी बोनचायचा वापर होतो. नंतर मडकी बनवण्यासाठी, कप किंवा बशा बनवण्यासाठी, नंतर टेराकोटा, या सर्वांसाठी बोनचायचा वापर केला जात असतो. तर अशा पद्धतीने आपण कृतीपत्रिका क्रमांक जी काही 10 आहे तिचा जो काही सराव संचय आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात सोडवलेला आहे, समजून घेतलेला आहे. मग अशाच प्रकारचे सोडवलेले सराव संचय पाहण्यासाठी, कृतीपत्रिका पाहण्यासाठी या व्हिडिओला आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.